नेटवर्किंगच्या विश्वामध्ये मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की डोमेन नेम म्हणजे डोमेन DNS बद्दल बरंच आतापर्यंत माहिती ऐकली असेल कानावर, कधी एखाद्या वेळेस पडली असेल की डोमेन नेम सिस्टम आणि डोमेन नेम सर्व्हर म्हणजे नेमकं काय असतं. तर नेटवर्किंगच्या विश्वामध्ये मित्रांनो DNSला खूप महत्त्व आहे. तर आपण DNSबद्दल माहिती बघूयात. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कॉम्प्युटर हे आपल्यासारखंच नावाने हाक मारत नाही, एकमेकांसोबत कम्युनिकेशन आपल्यासारखं करत नाही, तर तो झिरो आणि वनच्या फॉर्ममध्ये कम्युनिकेशन करतो. कॅम्प्युटर झिरो आणि वनच्या भाषेमध्ये कम्युनिकेशन करतं आणि कॅम्प्युटर ही त्याची माहिती ही झिरो आणि वनच्या फॉर्ममध्ये स्टोअर करत असतो, पण ती माहिती आपल्याला कळत नाही. मग ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये नसते आणि ती आपल्याला माहिती समजत नाही. कॅम्प्युटरची भाषा ही आपल्याला समजत नाही आणि आपली भाषा कॅम्प्युटरला समजत नसते. त्यामुळे नेटवर्किंग इंजिनियर्सनी DNS ही कन्सेप्ट शोधली. या DNS नेम सर्व्हिसचं उद्देश काय झाला की नंबरला नावामध्ये कन्वर्ट करायचं आणि नावाला नंबरमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे DNS करतं. तर आपण समजा इथे एक छोटंसं उदाहरण घेऊया हे तुम्हाला कन्सेप्ट नीट समजण्यासाठी, की जेव्हा आपण कॅम्प्युटरवर google.com सर्च करतो तेव्हा ती माहिती इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या माध्यमातून आपल्या DNS सर्व्हर ती माहिती आपल्याला एक्झॅक्ट पुरवत असते आणि त्याबद्दलचा IP ॲड्रेस पण तो त्याच्यामध्ये त्याच्या डायरेक्टरीमध्ये सर्च करतो आणि शोधून आपल्याला देत असतो. तर ही DNSची कन्सेप्ट जर आपल्याला डीपमध्ये समजायची असेल तर पुढच्या उदाहरणानुसार आपण डीपमध्ये समजून घेऊया. जेव्हा आपण आपल्या कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये google.com टाईप करतो तेव्हा ती क्वेरी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरच्या माध्यमातून रिझोल्व्ह सर्व्हरकडे ती माहिती पाठवली जाते आणि जेव्हा ती माहिती रिझोल्व्ह सर्व्हर आपल्या मेमरीमध्ये सर्च करतो आणि त्यावेळेस त्याला ती माहिती जर भेटत नसेल तर ती माहिती तो रूट सर्व्हरकडे पाठवतो. रूट सर्व्हर काय करतो, रूट सर्व्हरकडे बऱ्याचशा तशा वेबसाईटबद्दल त्याच्या वेबसाईटबद्दल माहिती स्टोअर असते त्याच्या प्रकारच्या. तर ती रिझोल्व्ह सर्व्हर काय करतो, त्याच्याकडे जर माहिती भेटली नाही तर तो रूट सर्व्हरकडे त्याबद्दल विचारणा करतो. जेव्हा ती माहिती रूट सर्व्हरकडे विचारल्या जाते त्यावेळेस रूट सर्व्हर त्याच्या डिक्शनरीमध्ये आणि त्याच्या मेमरीमध्ये त्याबद्दलची माहिती google.com बद्दलची माहिती सर्च करतो. google.com बद्दल हे एक टॉप लेवल डोमेन आहे .com. तर त्या डोमेन नेमांची तशा प्रकारचे डोमेन नेम जसं yahoo.com आहे, yahoo.org आहे, google.org अशा प्रकारची माहिती त्या रूट सर्व्हरकडे असते. ती रूट सर्व्हर ती माहिती त्याच्या टॉप लेवल डोमेन सर्व्हरकडे पाठवतो आणि टॉप लेवल डोमेन नेम सर्व्हर .com .org अशा प्रकारच्या त्याच्या डिक्शनरीमध्ये तो सर्च करतो आणि ती माहिती टॉप लेवल डोमेन नेम सर्व्हर ही रिझॉल्व्हरला त्याची माहिती देते की बाबा माझ्याकडे google.com ची माहिती आहे आणि google.com चा IP ॲड्रेस हा आहे. तर त्यावेळेस रिझॉल्व्हर हा पुन्हा त्या माहितीला ऑथेंटिकेटिव्ह जी सर्व्हर असतं ऑथोरिटेटिव्ह सर्व्हर जे असतं त्याकडे ती माहिती पाठवतो आणि जेव्हा ती ऑथॉरिटी सर्व्हिस ही मिळालेली माहिती ही एक्झॅक्ट बरोबर आहे आणि google.com चा हा IP ॲड्रेस एक्झॅक्ट आहे तो मॅच करतो आणि ही माहिती जेव्हा मॅच होते त्यामुळेच आपल्याला ती माहिती भेटते. अशा प्रकारे मित्रांनो आपण साधं google.com सर्च केलं तर या स्टेपनी आपल्याला माहिती मिळत असते. तर DNS सर्व्हर थोडक्यात कळालं असेल तुम्हाला नेमकं काय करतं की डोमेन नेम सर्व्हरला IP मध्ये कन्वर्ट करतो आणि IP ला डोमेन नेम सर्व्हर मध्ये करतो. म्हणजे थोडक्यात उदाहरणं लिहिलं ही कन्सेप्ट लक्षात घ्यायची म्हणजे आपण आपल्या एका टेलिफोन डायरीमध्ये आपण कोणाचा नंबर सर्च करत असेल तर त्याचं पहिले नाव सर्च शोधतो आणि त्या नावानुसार त्याचा माणसाचा पर्टिक्युलर नंबर शोधतो आणि नावानुसार नंबरनुसारच नाव ओळखले जाते आणि नावानुसार नंबर ओळखला जातो. अशाच प्रकारे DNS पण काम करतं मित्रांनो. चला आपण पुढच्या कन्सेप्टमध्ये DSAP वगैरे वगैरे बघणार.